नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याचे जवळची परिस्थिती त्या ठिकाणी तयार झालेली होती, परंतु ब्रिटिश सरकार स्वातंत्र्य देत नव्हतं। परंतु भारतामधील स्वातंत्र्य लढ्याने, स्वातंत्र्य चळवळीने त्या ठिकाणी जोर पकडलेला होता, तीव्रता वाढलेली होती। म्हणून ब्रिटिश सरकारने भारतीयांना काही सुविधा, म्हणजे भारतीयांसाठी काही, भारतीयांचं समाधान करण्यासाठी काही कायदे केले, आणि त्या कायद्यामध्येच 1935 कायदा हा एक त्यामध्ये भारतीयांसाठी केलेला आहे। तर 1935 कायद्यानुसार बालमित्रांनो, ब्रिटिश सरकारने भारताचं, म्हणजे भारतामध्ये जे काही प्रांत आणि जे काही संस्थानिक होते ब्रिटिश शासनाच्या आधिपत्याखालील, यांचं मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद या 1935 कायद्यानुसार करण्यात आली। यामध्ये आणखी एक काय तरतूद केली पा, तर बालमित्रांनो, भारताचा कारभार भारतीयांच्या हाती सोपविण्याची तरतूद सुद्धा या कायद्यानुसार त्या ठिकाणी करण्यात आली होती। म्हणजे भारताचा जो काही जो प्रदेश होता, भारताचे प्रांत होते, संस्थानं होते, यांचा कारभार भारतीयांच्या हाती सोपविण्यात येणार होता। या संघराज्यामध्ये सामील झाल्यानंतर संस्थानिकांना मात्र जी काही स्वायत्तता होती, ती स्वायत्तता त्या ठिकाणी या कायद्यानुसार राहणार नव्हती। म्हणजेच काय, एकदा संघराज्यात सामील झाले की त्या संस्थानिकांना जे काही स्वतःचे स्वायत्ततेचे अधिकार होते ते ब्रिटिश शासन काढून घेणार होतं। म्हणून या ठिकाणी संघराज्यामध्ये सामील होण्याचं संस्थानिकांनी नकार देऊन टाळलं। म्हणजे या संघराज्यामध्ये संस्थानिक सामील झाली नाही, त्यामुळे ब्रिटिश शासनाने 1935 कायद्यानुसार संघराज्याची जी कल्पना आणली होती, जी योजना आणली होती, ती त्या ठिकाणी प्रत्यक्षात अंमलात येऊ शकली नाही। धन्यवाद।